विश्वजीत विशाल काँग्रेसचे जयवीरू ठरणार का? 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर। तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर। झपाट्याने विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर। कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत। आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी। आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, सीएस नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड। सांगली लोकसभेचा आखाडा बघता बघता खूपच गाजला। प्रारंभी एकतर्फी वाटणारी सांगली लोकसभेची निवडणूक चिक्कार गाजली। परंपरागत वाद गटबाजी मातीत घालत विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या दोघांनी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात दोस्तीचं नवं पर्व सुरू केलंय। हातात हात घालत ही दोस्ती तुटायची नाही रे असा संदेश दिलाय। शोले चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रनं अजरामर केलेलं जय वीरू ठाकूरच्या आग्रहानुसार गब्बरचा पाडाव करतात। ये दोस्ती नहीं छोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ नहीं छोडेंगे, हे दोस्तीच्या प्रेमाचं वचनाचं गीत चांगलंच गाजलं। सांगली जिल्ह्याच्या राजकारणात विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या जोडगोळीनं राजकीय गटबाजीला मुठमती देत दोस्ताना निर्माण केलाय। या जोडीचा हाच दोस्ताना काँग्रेससाठी किफायतशीर ठरणार आहे, जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढवणारा ठरणार आहे। ही जोडी काँग्रेससाठी जय बिरूची जोडी ठरणार का? सांगली जिल्ह्यात भाजपच्या गब्बरचा पाडाव करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले। महाविकास आघाडीच्या अंतर्गत कुरघोड्यांनी या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली। कुरघोडीच्या राजकारणात दादा घराण्याला आणि विश्वजीत कदमांना मात देण्यासाठी काँग्रेसकडून सांगलीची जागाच काढून घेण्यात आली। शिवसेनेने परस्परच सांगलीच्या जागेचा उमेदवार घोषित करत काँग्रेसवर कुरघोडी केली। ही कुरघोडी जिव्हारी लागलेल्या विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी वचपा काढायचं ठरवलं। त्यानुसार विशाल पाटलांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीच्या उमेदवारीला आव्हान दिलं। आता माघार महाविकास आघाडीने घ्यायची असं म्हणत शट्टू ठोकत मैदानात उडी मारली। विश्वजीत कदमांनी काँग्रेसच्या मेळाव्यात वचपा काढण्याचा इशारा देत आम्हीही जशास तसं उत्तर देऊ असं आव्हान दिलं। महाविकास आघाडीच्या सभेतही त्यांनी उद्धव ठाकरे हे नक्कीच वाघ आहेत, पण आम्हीही सांगलीचे वाघ आहोत असं म्हटलं। दुसरीकडून विशाल पाटलांनी जोरदार यंत्रणा राबवत प्रचारात मुसंडी मारली होती। माझ्या विमानाचे पायलट विश्वजीत कदम आहेत, ते जिकडे नेतील तिकडे जाणार असं म्हणत दोस्तीच्या नव्या पर्वाची घोषणा केली होती। दादा आणि कदम गटातला वाद संपुष्टात आणत या दोघांनी जिल्ह्यातली काँग्रेस बळकट करण्यासाठी कंबर कसलीय। संजय राऊत आणि शिवसेनेला हाताशी धरत जयंत पाटलांनी केलेली कुरघोडी उलटवण्याचा चंग बांधत विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या दोघांनी व्यूहरचना केली होती। नेते महाविकास आघाडीच्या स्टेजवर होते, पण कार्यकर्ते मात्र विशाल पाटील यांच्यासोबत दिसत होते। महाविकास आघाडीच्या सभेत जयंत पाटलांनी हेच बोलून दाखवलं। स्टेजवर एक आणि खाली एक असं करू नका असं आवाहन जयंत पाटलांनी केलं होतं, पण अंतिम टप्प्यात जयंत पाटलांनीही तेच केलं म्हणे। या लोकसभा निवडणुकीत विश्वजीत कदमांनी कधी नव्हे ते आक्रमक रूप घेतलं होतं। त्यांच्या राजकीय जीवनात पहिल्यांदाच ते इतके आक्रमक झालेले दिसले। कमालीचे शांत आणि संयमी वाटणारे विश्वजीत कदम आक्रमक मूडमध्ये होते। त्यांनी नेटानं किल्ला लढवला। दादा घराणं, विश्वजीत कदम आणि काँग्रेसवर केलेली कुरघोडी अंगलट येण्याची शक्यता आहे। एकूणच लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांचा चांगलाच जोर दिसत होता। भाजपवाले उमेदवारी अर्ज भरताना 4 लाखाच्या मताधिक्याची भाषा करत होते। काल मतदान झाल्यावर तीच भाषा 2.5 लाखावर आली। ते सांगताना संजय पाटलांचा पडलेला चेहरा बरंच काही सांगून जात होता। विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या जोडगोळीनं सांगलीच्या राजकारणात चांगलीच जान आणली आहे।